पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत ऑनलाइन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरी, विषय गणित, वजाबाकीसाठी दशक सुटा करू हा घटक, पान क्रमांक 53 व 54. या घटकासाठी असलेली अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे. हा माझा परिचय. तर मुलांनो, तुमच्या गणिताच्या पुस्तकातील पान क्रमांक 53 व 54 वरील वजाबाकीसाठी दशक सुट्टा करू हा घटक आता आपण पाहणार आहोत. हे आहेत पेन्सिलचे डबे. या प्रत्येक डब्यात 10 पेन्सिली आहेत, म्हणजेच प्रत्येक डब्यात 1 दशक पेन्सिली आहेत. अशा 3 डब्यात मिळून 3 दशक 30 पेन्सिली आहेत. ही आहे रमा, आणि रमाची एक मागणी आहे. कोणती मागणी आहे ते आपण पाहूयात. मला 20 पेन्सिली हव्या आहेत असे रमा म्हणते. तर ही आहे नीमा. नीमाला प्रश्न पडलाय, कशा देता येतील? सोपे आहे ना मुलांनो. पहा, पहिल्या डब्यातील 1 दशक 10 पेन्सिली आणि दुसऱ्या डब्यातील 1 दशक 10 पेन्सिली, अशा दोन्ही डब्यातील मिळून किती पेन्सिली होतील? त्या होतील 2 दशक 20. अशा प्रकारे आपण रमाला 20 पेन्सिली देऊयात. ही आहे निशा. निशा म्हणते, मला 4 पेन्सिली हव्या आहेत. आणि पुन्हा निमाला प्रश्न पडलाय, कशा देता येतील? कारण पेन्सिलींचे तर दशकांप्रमाणे गठ्ठे बांधून डबे तयार केलेले आहेत. तर आपण या कोणत्याही एका डब्यातील पेन्सिली सुट्ट्या करून घेऊयात. हे पहा, या डब्यातील 1 दशक पेन्सिली आपण सुट्ट्या करून घेतल्या. या झाल्या 10 पेन्सिली. आणि आता या सुट्ट्या 10 पेन्सिलींमधून 4 पेन्सिली आपण निशाला देऊयात. या दिल्या आपण 4 पेन्सिली निशाला आणि उरल्या 6 पेन्सिली. ही आहे कविता. आणि कविता म्हणते, मला 25 पेन्सिली हव्या आहेत. पुन्हा निशाला प्रश्न पडलाय, कशा देता येतील? तुम्हालाही पडलाय ना प्रश्न? करा बरं विचार. तर यासाठी आपल्याला पहिल्या डब्यातील 1 दशक 10 पेन्सिली, दुसऱ्या डब्यातील 1 दशक 10 पेन्सिली, अशा झाल्या 20 पेन्सिली. आणि 25 पेन्सिली होण्यासाठी आणखी किती पेन्सिली कमी पडतायत? तर 5. त्यासाठी आपण या तिसऱ्या डब्यातील 1 दशक 10 पेन्सिली याप्रमाणे सुट्ट्या करून घेऊयात. आणि या 10 पेन्सिलींपैकी 5 पेन्सिली कविताला देऊयात. म्हणजे आधीच्या 20 आणि या 5 सर्व मिळून होतील 25 पेन्सिली. अशा प्रकारे आपण कविताला 25 पेन्सिली दिल्या आणि 5 पेन्सिली शिल्लक राहिल्या. रमा म्हणते, माझ्याकडे 10 पेन्सिलींच्या 2 पेट्या आणि 5 पेन्सिली आहेत. त्यातल्या 7 पेन्सिली मैत्रिणींना द्यायच्या आहेत. कशा देऊ बरं? यावर यश म्हणतो, एक पेटी मोकळी करून घे. तुझ्याजवळ 10 आणि 5 अशा सुट्ट्या 15 पेन्सिली होतील. त्यातील 7 पेन्सिली तू मैत्रिणींना दे. रमा आपल्या मैत्रिणींना पेन्सिली कशा देते ते आता आपण पाहूयात. या आहेत रमाकडील 10 पेन्सिलींच्या 2 पेट्या आणि सुट्ट्या 5 पेन्सिली. त्यापैकी एका पेटीतील 1 दशक 10 पेन्सिली रमाने याप्रमाणे सुट्ट्या करून घेतल्या. अशा एकूण सुट्ट्या पेन्सिली झाल्या 15. यातील 7 पेन्सिली रमा तिच्या मैत्रिणींना देईल. मुलांनो, दशक सुट्टा कसा करायचा याचा आपण आणखी थोडा सराव करणार आहोत. 15 म्हणजेच 1 दशक आणि 5 एकक. यामधील हा 1 दशक आपल्याला सुट्टा करायचा आहे. हा 1 दशक सुट्टा केल्यानंतर याप्रमाणे होतात 10 एकक. आता या 10 एककामध्ये शेजारील 5 एकक सुद्धा मिळवायचे. आणि हे 10 दशक आणि हे 5 एकक मिळून होतात 15 एकक. अशा प्रकारे 1 दशक 5 एकक म्हणजेच 15 एकक. अशा प्रकारे 15 म्हणजेच 15 एकक असे सुद्धा होते बरं का मुलांनो?
अशाच प्रकारे 32 म्हणजेच किती ते सुद्धा आपण पाहूयात. 32 म्हणजेच 3 दशक आणि 2 एकक. यांपैकी हा 1 दशक आपण सुट्टा करून घेऊयात. दशक सुट्टा केल्यानंतर ठोकळ्यांची रचना कशी होते ते पाहूयात. पहा, 2 दशक आहेत असे मानले आणि 1 दशक सुट्टा केल्यानंतर झाले 10 एकक. या 10 एककामध्ये हे 2 एकक मिळवूयात. 2 एकक मिळवल्यानंतर सर्व एकक झाले 12. अशा प्रकारे हे झाले 2 दशक आणि 12 एकक. अशा प्रकारे मुलांनो 3 दशक 2 एकक म्हणजेच 2 दशक 12 एकक. 2 दशक 12 एकक म्हणजेच 32 आणि 32 म्हणजेच 2 दशक 12 एकक असे सुद्धा होते. या पद्धतीने वजाबाकीची उदाहरणे कशी सोडवायची ते पाहूयात. वजाबाकी दशक सुट्टा करून. उदाहरण आहे 22 वजा 7 बरोबर किती. हे उदाहरण दशक एकक स्वरूपात मांडून घेऊयात. यामधील 22 या अंकातील 2 दशकातील 1 दशक सुट्टा केल्यानंतर होतील 10 एकक आणि वरील 2 एकक मिळून होतील एकूण 12 एकक. आणि शिल्लक राहिला 1 दशक. तो दशकाच्या घरात मांडून घेतला. तयार झालेल्या 1 दशक 12 एकक या संख्येतून 7 वजा करूयात. एककाच्या घरातील वजाबाकी आधी करून घेऊयात. 12 मधून 7 वजा केले, उरले 5. दशकाच्या घरातील 1 मधून वजा करण्यास कोणतीही संख्या नसल्याने 1 दशक आहे तसा खाली लिहिला आणि आपले उत्तर आले 15. याप्रमाणे 22 वजा 7 ची वजाबाकी आली 15. आपण पुढील उदाहरण पाहूयात. 30 वजा 9 बरोबर किती. हे उदाहरण एकक आणि दशकाच्या स्वरूपात मांडून घेऊयात. 3 दशकातील 1 दशक सुट्टा केल्यानंतर आलेले 10 एकक आणि 0 एकक मिळून झाले 10 एकक. उरले 2 दशक. 2 दशक 10 एकक मधून 9 एकक वजा करूयात. 10 एककातून 9 एकक वजा केल्यानंतर येतील 1. 2 दशकाशी 2 दशक. याप्रमाणे उत्तर आले 21. अशा प्रकारे 30 वजा 9 या संख्येची वजाबाकी आली 21. आता आपण आणखी एक उदाहरण पाहूयात. 63 वजा 6 बरोबर किती. हे सुद्धा एकक आणि दशकाच्या स्वरूपात मांडून घेऊयात. 63 मधील 6 दशकातील 1 दशक सुट्टा केल्यानंतर होतील 10 एकक आणि वरील 3 एकक मिळून होतील 13 एकक. उरले 5 दशक. अशा प्रकारे संख्या झाली 5 दशक आणि 13 एकक. यामधून वजा करायचे 6 एकक. 13 एकक मधून 6 एकक गेले. उरले 7 एकक. 5 दशकाशी 5 दशक आणि आपली वजाबाकी आली 57. अशा प्रकारे 63 वजा 6 ची वजाबाकी आली 57. अशा प्रकारे मुलांनो दशक सुट्टा करून त्याचे एककात रूपांतर करणे, उरलेले दशक मांडणे आणि तयार झालेल्या संख्येतून दिलेली संख्या वजा करणे हे सर्व तुम्हाला आता चांगले समजले असेल. आपण आणखी थोडा सराव करूयात. या ठिकाणी दिलेली 3 उदाहरणे आता आपण मिळवून सोडवूयात. पहिले उदाहरण आहे 23 वजा 5. एककाच्या घरामध्ये 2 दशकातील 1 दशक सुट्टा करून आले 10 एकक आणि वरील 3 एकक असे एकूण 13 एकक. दशकाच्या घरामध्ये येईल उरलेला 1 दशक. 13 एकक मधून वजा करायचे 5 एकक. 13 मधून 5 वजा केल्यानंतर येईल 8 आणि 1 दशकाशी 1 दशक. याप्रमाणे वजाबाकी येईल 18. पुढील उदाहरण पाहूयात. 25 वजा 8. सांगा पाहू एककाच्या घरात आता कोणती संख्या येईल. अगदी बरोबर. 2 दशकातील 1 दशक सुट्टा केल्यानंतर 10 एकक येतील आणि त्यामध्ये मिळवायचे 5 एकक असे एकूण होतील 15 एकक आणि दशकाच्या घरात उरतील 1 दशक. अशा प्रकारे संख्या तयार झाली 1 दशक 15 एकक. यामधून वजा करायचे 8 एकक. 15 आणि 8 ची वजाबाकी आली 7 आणि 1 दशकाशी 1 दशक.
अशा प्रकारे वजाबाकी आली 17. मुलांनो, आता आपण यामधील शेवटचे उदाहरण सोडवूयात. उदाहरण आहे 37 - 9. सांगा पाहू मुलांनो, एकक आणि दशकाच्या घरामध्ये कोणती संख्या येईल? थोडासा विचार करा. अगदी बरोबर, 3 दशकातील 1 दशक सुट्टा करून होईल 10 एकक आणि वरील 7 एकक. असे 10 एकक आणि 7 एकक मिळून होतील 17 एकक. दशकाच्या घरातील संख्या सांगा पाहू. अगदी बरोबर, 3 दशकातील 1 दशक गेल्यानंतर उरतील 2 दशक. या 2 दशक 17 एकक या संख्येतून वजा करायचे आहेत 9 एकक. 17 एकक मधून 9 एकक वजा केल्यानंतर किती येतील? व्हेरी गुड, येतील 8. आणि 2 दशकामधून किती वजा करायचे आहेत? काहीच नाही, म्हणून 2 दशकाशी 2 दशक. अशा प्रकारे मुलांनो, 37 - 9 या संख्येची वजाबाकी आली 28. याच पद्धतीने आपण 2 अंकी संख्येची वजाबाकी पाहूयात. 35 - 17 ही वजाबाकी आपण खालील प्रमाणे मांडणी करून करूयात. 35 मधील 3 दशकाच्या 3 कांड्या आणि 5 एककाचे 5 ठोकळे याप्रमाणे संख्या तयार होते 3 दशक 5 एकक. यामधील 1 दशक सुट्टा केल्यानंतर सर्व एकक मिळून किती एकक होतील सांगा पाहू. अगदी बरोबर, 15 एकक. आणि दशकाच्या घरामध्ये उरतील 2 दशक. याप्रमाणे 2 दशक आणि 15 एकक मिळून संख्या तयार होते 2 दशक 15 एकक. अशा प्रकारे याच पद्धतीने दशक सुट्टा करून 2 अंकी संख्येतून 2 अंकी संख्येची वजाबाकी कशी करायची व संख्यांची मांडणी कशी करायची हे आपण या शेजारील तक्त्यामध्ये पाहूयात. आपले उदाहरण आहे 35 - 17. प्रथम या 3 दशकातील 1 दशक सुट्टा करून घेऊयात. ते होतील 10 एकक. त्या 10 एककामध्ये हे 5 एकक मिळवल्यानंतर होतील 15 एकक. 5 एकक वर मिळवल्याने या 5 एककावर काट मारूयात. आता दशकाच्या घरामध्ये उरतील 2 दशक, म्हणून 3 दशकावर काट मारूयात. आता 15 एककामधून 7 एकक वजा करूयात. उरले 8. 2 दशकातील 1 दशक वजा केल्यानंतर उरतील 1. अशा प्रकारे 35 - 17 त्याची वजाबाकी आली 18. अशा प्रकारे मुलांनो, दशक सुट्टा करून 2 अंकी संख्येतून 1 अंकी संख्या वजा करणे व 2 अंकी संख्येतून 2 अंकी संख्या वजा करणे या दोन्ही पद्धतीने वजाबाकी करण्यास तुम्ही शिकला आहात. याच पद्धतीने ही दिलेली उदाहरणे योग्य मांडणी करून तुम्ही सोडवा व शिक्षकांकडून तपासून घ्या. आपण भेटूया पुढच्या तासाला. थँक्यू.